नमस्कार, द्राक्षबाजार मंदुनो, मी विजय कुमार तासगाव, यश अग्रो लॅब. पुन्हा एकदा आपला सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचं तंत्र आणि मंत्र जे आपण चर्चेतनं साधतोय, त्या चर्चेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार मंदुनो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजे मिलीबग, उडदी आणि खोडकिडा. त्याच्या अगोदर मी आपणाला विनंती करतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. कशासाठी? तर अनावश्यक जो आपला नंतरच्या छाटणीला जो मिलीबगसाठी, खोडाळीसाठी आणि उडदीसाठी जो पैसा जातो, तो पैसा आपल्याला 15 जुलै ते 15 ऑगस्ट ह्या दरम्यानच्या काळात काम करून बागेत घालवायचा आहे. मी तुम्हाला शुअर सांगतो की बागेतला 98 ते 99% मिलीबग हा आपल्याला आत्ता कंट्रोल करता येतो. जवळजवळ 70 ते 80% उडदी आपल्याला चांगली कंट्रोल करता येते. भले भले मी सांगेन की उडदीचा मालाच्या छटणीच्या वेळी आपल्याला एखादा स्प्रे घेतला तर घेतला, तर घ्यावा सुद्धा लागणार नाही, इतकं चांगलं कंट्रोल मिळतं. त्याचबरोबर खोडाळीचं कंट्रोल आपल्याला तुफाने मिळतं. जर आपण 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान जी मी आपणाशी आत्ता संवादातून कामं सांगतोय ती जर आपण केली तर ध्यानात घ्या. मी तुम्हाला पाठीमागे सांगितले मिलीबगचं लाईफ सायकल, पाठीमागे सांगितले खोडाळीचं लाईफ सायकल आणि उडदीचं लाईफ सायकल. खोडाळीचं लाईफ सायकल पर ॲन्युअल इयर आहे, 10 ते 12 महिन्याचं लाईफ सायकल त्याचं आहे. खोडाळीचं लाईफ सायकल झालं. उडदीचं लाईफ सायकल 55 ते 60 दिवसाचं आहे आणि मिलीबगचं लाईफ सायकल 28 ते 32 ते 35 दिवसापर्यंत सुद्धा आता दिसून येत आहे. हे लाईफ सायकल लक्षात घ्या. मग ह्या लाईफ सायकलची आपल्याला जी शत्रूची कमकुवत बाजू ओळखून जर आपण त्याच्यावर जर घाव घातला तर आपल्याला अत्यंत चांगले रिझल्ट्स मिळतात, कारण त्यात आपला जय होतो. शत्रूच्या टणक बाजूला जर आपण डोकं आपटत बसलो तर आपल्याला रिझल्ट्स मिळत नाही किंवा यश मिळत नाही. ह्यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान या तिन्ही किडींच्या अवस्था नाजूक असतात. म्हणजे त्या अशा, खोडाळी नुकतीच मिरगी किड्यानं त्यात अंडी घातलेली असतात, ते आत जायला बघत असतात खोडात. उडदी किडी हा सप्टेंबर ऑक्टोबरला बाहेर यायच्या आधी 2 महिने, म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, म्हणजे जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान तो जमिनीत आळी अवस्थेत आहे. जमिनीत तो आळी अवस्थेत आहे. त्यानंतर कोश आणि कोश नंतर उडदी बाहेर. दिवसा उडदी दिसत नाही, रातचं तो जमिनीत जातो, पुन्हा मातीत जातो, पुन्हा दिवसावर येतो, पुन्हा अंडी घालतो, पुन्हा आळी तयार होतात, पुन्हा कोश तयार होतो. आणि मिलीबगची लाईफ सायकल सुद्धा आता खूप कमी प्रमाणात असते, पण असते. आणि बाल्यावस्था आपल्याला दर 8 दिवसाने मिळते, म्हणजे 1 ते 4 अंडी, 4 ते 9 ते 11 बाल्यावस्था, म्हणजे त्याच्यावर कोणतंही मांढर मेंचट द्रावण तयार नसतं. 9 ते 11 ते 24 पर्यंत आढळतं, 24 ते 28 ते 32, अलीकडच्या काळात 35, ह्या दिवसापर्यंत तो अंडी घालतो आणि पुन्हा आपोआप मरून जातो. लक्षात आलं? ह्यासाठी जर ह्या दिवसात आपण जैविक आणि रासायनिक दोन्ही कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करायचा, अत्यंत महत्वाचं आहे हे. हे जर ह्या छटणीला आपण केलं तर बागायतदार म्हणतो ना, आपला पुढचा किडींचा खर्च हा 80 ते 90% कमी येतो. कारण मिलीबगला माहित आहे, आपण असल्या बाटल्या बऱ्याच वेळा लिहून मारलेल्या आहेत, त्या म्हणावं तसे रिझल्ट बी मिळत नाही आहे. त्यावेळी आपण खोड किडीला वरण औषध मारतो पण उपयोग होत नाही आहे. त्यामुळं काळजी आत्ता घ्यायची. ती अशी काळजी घ्यायची की एक वार ठरवायचा, दर सोमवार घ्या, दर मंगळवार घ्या किंवा दर गुरुवार घ्या, कोणत्याही एका वारी दर 8 दिवसाला एकदा क्युराक्रॉननं खोडं धुवून घ्या, एकदा मेटा आणि व्होल्टिसिलियम लिकाना, मेटारायझम आणि व्होल्टिसिलियम लिकानीनं खोडं एकदा धुवून घ्या, एकदा
पुन्हा क्युऱ्या करून एकदा धुऊन घ्या आणि एकदा पुन्हा एकदा मीठ आणि उलटीनं खोडं धुऊन घ्या. साधा आहे. एकदा क्युऱ्या करून वापरा किंवा एकदा 50% क्लोरो वापरला तरी चालेल. एकरी मात्र किमान 1000 ते 1200 लिटर पाण्यानं धुऊन घ्या, खोडं ओलांडत चांगलं धुऊन घ्या. हे 4 आठवड्याला 4 वार हे झाले, म्हणजे एकदा क्युऱ्या करून, एकदा मेटावल्टी, एकदा क्लोरो, पुन्हा मेटावल्टी. 2 वेळा जैविक, 2 वेळा रासायनिक कंट्रोल झालं. खोडं ओलांड पानं बिनं सगळं धुऊन घ्या. त्यानंतर फारसा मोठा खर्च येत नाही आहे, जास्तीत जास्त 2-2500 रुपये फक्त खर्च येईल हे धुऊन घेण्यासाठी, 4 वेळा धुण्यासाठी. ह्याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही आहे. 700, 500, 700, 1200 आणि 1200, 2500 आत होऊन जाईल. त्याच्यामुळे मात्र 2 वेळा एकरी 1 ते 1.5 किलो बटलर ड्रीप मधनं द्या. बटलर जमिनीत गेलं की जमिनीत असलेला मिलीबग, जमिनीत असलेली आळी, जमिनीत असलेला खोडकिड्याचे कोष हे सगळे शोधून खातो, कारण तो एक प्रकारचा निमॅटोड आहे. तो काय करतो, झाडांच्या पुढारी जो बागेत उठायला लागलेला आहे, गवत जी उठायला लागले त्याच्यावर गवत उपटलं की मिलीबग दिसतो, तो मिलीबग सुद्धा शोधून खातो. तो निमॅटोड जिवंत आहे, तो ड्रीपमधून सोडला की शोधून खातो. बटलर सोडायच्या अगोदर मात्र एकदा जर गरज असेल तर केमिकल कंट्रोल म्हणजे इमिडाक्लोप्राइड 70% जो स्वस्त मिळतोय तो बाजारात आणा आणि 1 ग्रॅम ड्रीप मधनं सोडू नका, त्याचं ब्लीचिंग घ्या. किंवा तत्सम कोणतंही डेंटासो तुम्ही ड्रीप मधनं ब्लीचिंग घेतलं तरी चालेल, किंवा बजरेच बाजारात मिळतात तुम्हाला हल्ली, ते जरी ड्रीप मधनं, सॉरी ड्रीप मधनं म्हणण्यापेक्षा जर आळवणी केली तरी सुद्धा चालेल. पण 1 केमिकल कंट्रोल आणि 2 वेळा बटलर ड्रीप मधून दिलत तर मात्र आपल्याला अत्यंत चांगला फायदा ह्या तिन्ही कडीसाठीचा होतो, हे लक्षात घ्या. बागायतदार बंधू, एवढी कामं आपल्याला ह्या 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान करावीच लागते. आणि मग हे खोडा आणि मिलीबगचं काम धुऊन झालं की मग मात्र तागाने त्यांच्या बागेत टाकून द्या, धान टाकून द्या. पुन्हा मात्र 1.5 ते 2 महिने बागड अजिबात फिरकू नका. बागायतदार बंधूंनो, हा जो संवाद मी आपणाशी साधण्याचा प्रयत्न केला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. नक्की लाईक करा आणि विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.